Die, 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 die. नमस्कार, माझे नाव जीवन रामनाथ मोरे. मी जालखेड ग्रामपंचायत जालखेडचे उपसरपंच म्हणून काम बघतो. तसं माझं गाव अतिशय दुर्गम भागातील खेडेगावात आहे, दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये. आणि आजच्या कोरोना COVID-19 या विषाणूच्या अतिशय प्रादुर्भावामुळे देशामध्ये जगामध्ये किंबहुना आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा याचा प्रचंड हौदोस या ठिकाणी झालेला असताना, खरं तर याबाबत शासनाचे जे वेळोवेळी निर्देश शासनाने दिले त्यांच्या मार्गदर्शनाने आपण आपल्या गावामध्ये काय करू शकतो याबाबत आम्ही सर्वांनी एकत्रित पद्धतीने या लढा देण्यासाठी आम्ही सर्वप्रथम गावामध्ये जनजागृती केली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्याला काय काय उपाययोजना करता येतील, त्यासाठी प्रत्येकाला मास्क वापरणे, प्रत्येकाला आम्ही गाव ग्रामपंचायत वतीने सॅनिटर उपलब्ध करून दिले. गावामध्ये सोडियम हायपोक्लोराईडची 2 वेळा परत फवारणी केली, एकदा सॅनिटर केलं. त्याचबरोबर लोकांना सर्वप्रथम सोशल डिस्टन्सिंगचं महत्त्व समजून दिलं की बाबांनो, आपल्याला याच्यासाठी या प्रादुर्भावाचं रोखायचं असेल तर आपल्याला या पद्धतीने काम करावं लागेल. गावामध्ये बाहेरून येणाऱ्या मागच्या मार्च महिन्यापासून येणाऱ्या प्रत्येक माणसाची आम्ही चौकशी केली की तू गावामध्ये येतो आहे कशासाठी, येतो आहे काय काम आहे. इतकं बारीक सारीक गोष्टीवरती काम करून त्या माणसाची नोंदवहीमध्ये नोंद ठेवली आणि येणाऱ्या प्रत्येक माणसाला त्याच्याकडे मेडिकल सर्टिफिकेट आहे का नाही, तो कशासाठी येतो आहे, अतिशय बारीक सारीक गोष्टींची नोंद ठेवून अतिशय या रोगाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी आपल्याला जे जे करता येईल ते त्या पद्धतीने अतिशय प्रामाणिकपणाने आपण या ठिकाणी काम केलं. लोकांना सोशल डिस्टन्सिंगच्या माध्यमातून लोकांना त्याच्या विरोधामध्ये कसं आपल्याला नियोजन करता येईल यासाठी अतिशय महत्त्वाचे मार्गदर्शन आम्ही वेळोवेळी गावामध्ये माईकद्वारे असेल, वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमातून असेल त्या ठिकाणी आम्ही पोहोचलो. या कोरोनाच्या काळामध्ये होणाऱ्या महामारी विरोधाची ही लढाई लढण्यासाठी आमच्या गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, युवा वर्ग असेल, या सर्वांनी प्रचंड अशी मदत, प्रचंड असं सहकार्य या ठिकाणी आम्हाला केलं. आमचे सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, सर्व सदस्य, त्याचबरोबर आमचे ग्रामसेवक, आमचे तलाठी, आमचे डॉक्टर चव्हाण असतील, चौधरी मॅडम असतील, किंवा आशा वर्कर असतील, किंवा इतर सर्व लोक आहेत, काही शिक्षक होते, शिक्षक मंडळींनी पण प्रचंड या ठिकाणी आमच्या जनजागृती मोहिमेमध्ये भाग घेतला, प्रचंड वेळ या लोकांनी आम्हाला दिला आणि त्यामुळे या विषाणूच्या विरोधामध्ये आपण लढण्यासाठी या ठिकाणी अतिशय सज्ज झालो. खरं तर सरपंच सेवा महासंघाने याबाबत आमच्या छोट्याशा गावाची दखल घेतली आणि त्यांनी एक गावाचं प्रतिनिधित्व मी करतो यामुळे त्यांनी मला कोरोना योद्धा सरपंच सेवा संघाच्या माध्यमातून त्याच्यासाठी माझी निवड केली, त्याबद्दल मी सरपंच सेवा संघाचे आभारी राहीलच. परंतु सरपंच सेवा संघाचा जो यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनलनेही माझ्या गावाची अतिशय दुर्गम भागातलं गाव असतानासुद्धा माझ्या गावात येऊन माझी दखल घेतली, त्याबद्दल मी माझ्या गावाच्या वतीने सरपंच सेवा संघाचे आणि सरपंच सेवा संघाच्या यूट्यूब चॅनलचे खरंच मनापासून आभारी राहील. धन्यवाद.